पावसाळा तोंडावर आला आहे. यंदाची भीषण गर्मी पाहता पावसाळ्यात वृक्ष लागवड गरजेची झाली आहे. वृक्ष लागवड न झाल्यास पुढे सजीव सृष्टी धोक्यात येणार आहे. त्यासाठी वृक्षारोपण गरजेचं आहे. मनस्विनी मल्टीपर्पज फाउंडेशन व वनपरिक्षेत्र कार्यालय वनविभाग यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. मनस्विनी मल्टीपर्पज फाउंडेशन व वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे 3 जून रोजी वटसावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून वडाचं पूजन करून वृक्ष लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याचवेळी मागेल त्याला वृक्ष हे अभियान देखील सुरू करण्यात आलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत मनस्विनी मल्टीपर्पज फाउंडेशन व वन परिक्षेत्र कार्यालय वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे 3 जून रोजी वटसावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून वडाचं पूजन करून वृक्ष लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याचवेळी मागेल त्याला वृक्ष हे अभियान देखील सुरू करण्यात आलं आहे. झाडाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून राहावं अशा या आगळ्या वेगळ्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. समस्त अमरावतीकरांनी या अभियानात सहभागी व्हावं व अमरावतीला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपला खारीचा वाटा नोंदवावा असं आवाहन मनस्विनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती बडगुजर, उपाध्यक्ष विद्या सरोदे, सचिव रजनी आमले, कोषाध्यक्ष छबू मातकर, सदस्य करुणा कदम, नंदा वाघमारे, नंदा खंडारे, भारती क्षीरसागर, राजश्री जठाळे यांनी केलं आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मातोश्री कमलताई गवई, प्रवीण गुल्हाने, सुशील दत्त बागडे, सुरेखा लुंगारे आणि शहरातील विविध महिला संस्थेच्या पदाधिकारी कांचन गजबे, बरखा बोज्जे, सारिका बडे, वृषाली ओक, डॉक्टर प्रिया मोहोळ यांनी भरभरून उपस्थिती देत कार्यक्रमाचा उद्देश लक्षात घेऊन भविष्यामध्ये संस्थेबाबत काम करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी सिटी न्यूज चॅनेल महिला विंगच्या संस्थापक अध्यक्ष प्रीती साहू व सचिव जयू चांडक प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वांनी वृक्ष प्रतिज्ञा सुद्धा घेतली.